राज्यभर गाजलेलं सांगली जिल्ह्यातील महिषाळ स्त्री भ्रूण हत्या प्रकरणाचा खटला सुमारे 3 वर्ष सरकारी वकिलांच्या नेमणुका अभावी प्रलंबित आहे. राज्याला हादरवून सोडलेल्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळचं स्त्री भ्रूण हत्या प्रकरणच्या खटला सुमारे 3 वर्षे सरकारी वकिलाच्या नेमणुकीअभावी प्रलंबित आहे. 5 वर्षापूर्वी बेकायदेशीर गर्भपात करताना मरण पावलेल्या स्वाती जमदाडे यांच्या आई वडिलांच्या आज सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना भेटून सरकारी वकील नेमण्यासाठी निवेदन दिले आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे 5 वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केंद्र सुरू होते. गर्भलिंग निदान करून मुलगी असेल तर गर्भपात केला जात होता. दवाखान्याच्या परिसरात पुरलेले सुमारे 100 पेक्षा अधिक मृत भ्रूण आढळून आले होते. या प्रकरणी डॉक्टर म्हैसा स्त्रीभ्रूण बाबासाहेब खिद्रापुरे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. सुमारे 3 वर्षे सरकारी वकिलाच्या नेमणुकीअभावी हा खटला प्रलंबित आहे. या अगोदर पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ हर्षल निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी यापूर्वीच सरकारी वकील म्हणून वकीलपत्र स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यांच्या जागी शासनाने दुसऱ्या विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही. सुमारे 3 वर्षे सरकारी वकिलाच्या नेमणुकीअभावी हा खटला प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी म्हैसाळ येथील स्त्री भ्रूण खटल्यात सरकारी वकील नेमणुकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सत्र न्यायालयाने नोटीस सुद्धा बजावली आहे. माझं नाव सुनील बाबासाहेब जाधव, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज. 2017 स्वाती प्रवीण जामदाडे, मग ती पहिल्या 2 मुली होत्या, तिसऱ्यांदा दिवस गेले तिला, 5-6 महिने झाले होते. मग जावयानं कुणाचा सल्ला घेतला नाही, आमचा सल्ला घेतला नाही. मग जावयानं म्हैसाळमध्ये खिद्रापुरे, बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या दवाखान्यात नेऊन चेकअप करून मग त्यात मुलगा आहे का मुलगी आहे बघायसाठी चेकअप करायला घेऊन गेली ती. मग त्यात असं असं मुलगी आहे म्हणून सांगितल्यानंतर मग त्यात त्या डॉक्टरने असं असं ती मुलगी आहे म्हटल्यावर खाली करून आपण ते ऑपरेशन केलं आहे, तरी पण त्याचं ती काय डॉक्टरने सक्सेस केलं नाही ते. आणि त्याचं ती पुरगी माझी दगावली, जवळजवळ 1-5 वर्षे कालावधी झाला आहे या प्रकरणाला. मग त्यावेळी जे पोलीस खात्याने जे आम्हाला वचन दिलं होतं फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही केस आहे, आमची केस आहे आणि तुम्ही काय भिवून सगळ्यांना आम्ही फाशी देतो, मग ह्यात सगळे जवळ 15 जण माणसं ह्यात घावली होती. ह्यात ह्या केसमध्ये जवळ 100 बार तरी पण स्त्री भरणं ह्यात 100 बार तर ह्या केसमध्ये घालले आहेत. आणि आम्ही फास्ट ट्रॅक केस असल्यामुळं आम्ही त्या विश्वास ठेवला. मग ते अजून तरी पण काय त्या केसला अजून काही सुद्धा म्हणजे वकील नेमला नाही, सरकार वकील नेमला नाही, केसचा काहीतरी निकाल लागला अशी आम्हाला अपेक्षा होती, ती पण लागली नाही. आता आलेलं सरकार तर ह्याच्या दाद घेऊन काहीतरी निकाल लागेल का, आमच्या बोलीला त्याचा न्याय मिळेल का, असे कितीतरी अजून स्त्रीभूर्ण हाती आहेत, त्या सगळ्यांनी जर न्याय मिळाला तर मग हे असं काय करायचं, याला मग याचा न्याय काय, याला या केसला न्याय काय. मग नमस्कार, मी रवी आजारे खंडेराजूचा ग्रामस्थ आहे. आमच्या खंडेराजुरीमधील सुनील जाधव यांची मुलगी स्वाती जमदाडे हिला मनेराजुरीमध्ये दिलं होतं. तिला मुलगी आहे असं समजल्यानंतर म्हैसाळ येथील कृरकर्मा खिद्रापुरे डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये तिच्या नवऱ्यानं तिच्या मर्जीविरोधात तिला गर्भपात करण्यासाठी तिथं नेलं आणि तिथं गेल्यानंतर तिचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला. त्यावेळा हा इंटरनॅशनल इश्यू झाला होता. त्यावेळा पोलिसांनी तपास केला असता शेकडो मृतदेह मृत आबरक तिथं सापडली होती, परंतु शासनानं त्यावर कारवाई करतो, त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवतो आणि आरोपींना शिक्षा देतो असं मुलींच्या आईवडिलांना आणि ग्रामस्थांना सांगितलं होतं. खिद्रापुरे डॉक्टर असं गर्भपात करत असेल तर शासन याला सरकारी वकील न नेमता फास्ट ट्रॅकमध्ये न नेता जर न्याय देत नसेल तर यापुढे सुद्धा असले आबरक गर्भपात प्रकरण होणार का. तत्कालीन मंत्री तत्कालीन अधिकारी यांनी न्याय देतो असं सांगितलं होतं, मागच्या सरकारने दिलं नाही हे तर सरकार देणार का, असा आई वडिलांचा त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना आज भेट घेण्यासाठी सांगलीला आले होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.